स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। अष्टावडगाव रस्त्यावर बागणीजवळ मोटार सायकल आणि टेम्पो यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात अष्टा येथील माजी नगराध्यक्ष अरुण यशवंत मोटकट्टे वय 65 हे जागीच ठार झाले। या अपघातात दगडू गणपती लोंढे वय 70 राहणार ढवळी तालुका वाळवा हे गंभीर जखमी झाले आहेत। मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली। याबाबत घटनास्थळावरून आणि अष्टा पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी, अरुण मोटकट्टे यांचा जनावरी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे। याच कामानिमित्त ते बागणीकडे मोटारसायकलवरून चालले होते। यावेळी त्यांच्या मोटारसायकलवर दगडू लोंढे हे पाठीमागे बसले होते। दरम्यान त्यांच्या मोटारसायकलला टेम्पोने जोराची धडक दिली। या अपघातात अरुण मोटकट्टे हे गंभीर जखमी होऊन जागेवरच ठार झाले, तसेच दगडू लोंढे हे गंभीर जखमी झाले आहेत। ग्रामस्थ तसेच प्रवाशांनी दगडू लोंढे यांना तत्काळ उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठविले। अरुण मोटकट्टे यांच्या मृतदेहाचे श्वसविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। अरुण मोटकट्टे यांच्या अपघाताची बातमी समजताच अष्टा शहरात शोककळा पसरली। अरुण मोटकट्टे यांनी अष्टा शहराचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले। ते स्वर्गीय विलासराव शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत। नगराध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी काम केले। त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे। या अपघाताची नोंद अष्टा पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर अधिक तपास करत आहेत। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप अष्टा।